अस्सलामुअलैकुम प्यारे बच्चों, जो है आपने सुना होगा मराठी में कहावत है कि जो है महाराष्ट्र जो है संतांची भूमि संतांची खान आहे। तर बाल मित्रांनो, महाराष्ट्राला संतांची खान आणि संतांची भूमि का म्हटले जाते? तर 16व्या शतकाच्या सुरुवातीला जे समाज प्रबोधनाचे कार्यला सुरुवात झाली होती किंवा त्याला जो उच्चांक मिळाला होता, तर त्याची अनेक कारण आहे। कारण महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत होऊन गेले, सुफी संत होऊन गेले आणि त्यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यामुळे आज महाराष्ट्राला तो सम्मान मिळतो। ही संतांची भूमी आहे, ही संतांची खान आहे। तर बालमित्रांनो, तुम्ही सांगा संतांची नावे, तर सांगा सांगा बघू। तर बालमित्रांनो, संत गाडगे महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, डॉक्टर मुल्ला आदम अली, असे अशा प्रकारचे अनेक संत होऊन गेले आणि त्यांनी समाज मनात आणि समाजात जे समाज प्रबोधनाचे कार्य केले, त्यांनी आपल्या लेखणीतून आपल्या साहित्यातून अनेक कार्य केले। अशाच प्रकारे आज आपण संत एकनाथ यांचे अभंग पाहणार आहोत। तर बालमित्रांनो, आज इयत्ता 8वी संयुक्त मराठी 11वी कविता संतवाणी ते आपण पाहणार आहोत। धन्यवाद।